नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये। बघा, या व्हिडिओ मध्ये आपण काय बघणार आहोत की तुम्ही जो विमा भरलेला आहे, विमा भरलेला तो फॉर्म जो आहे तो फॉर्म रिजेक्ट झालाय का अप्रूवल झालाय याची ऑनलाईन मध्ये कसं चौकशी करणार, याची स्टेटस कशी बघणार। हा व्हिडिओ पूर्ण बघा, याच्यामध्ये बघितल्यानंतर तुम्ही तुमचा स्वतःचा फॉर्म चेक करू शकता, ठीक आहे। तर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत फॉर्म बघितलाय, तुम्हाला माहिती आहे रिसिप्ट नंबर असतो तुमच्याकडे, तुम्ही स्क्रीनवर बघताय हा जो नंबर आहे प्रधानमंत्री फसल विमा योजनेतला रिसिप्ट नंबर असतो, हा नंबर तुम्हाला फक्त रेडी ठेवायचा आहे आणि मी जसं सांगेल तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे। बघा, आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना या वेबसाईटवर येते, प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे या वेबसाईटवर येते। बघा, ही साईट ओपन होईपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यानंतर त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, ठीक आहे। तर बघा, हा ही तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेची वेबसाईट बघताय, ठीक आहे। याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत, फार्मर कॉर्नर आहे, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर वगैरे, रिपोर्ट, आता आपण ह्याच्यामधून पण बघितलंय रिपोर्ट, क्रॉप लॉसचं बघितलं आपण आतापर्यंत झालेलं आहे क्लेम करण्याचं। तर आता सगळ्यात महत्वाचा आहे हा ऑप्शन जो तुम्हाला एकदम पॉपअप मध्ये दिसतोय, ऍप्लिकेशन स्टेटस। बघा, याच्यावरती क्लिक करायचंय। आता इथं काय दिसतंय, चेक ऍप्लिकेशन स्टेटस म्हणून, बरोबर। इथं रिसिप्ट नंबर टाकायचा आहे, तर आता आपल्यापाशी हा रिसिप्ट नंबर आहे का नाही, हा रिसिप्ट नंबर तुम्हाला याच्यामध्ये टाकायचा आहे। बघा, तो तुम्ही कॉपी करून ठेवू शकता, लिहून आपल्या एका साईडला समोर जरी मोबाईलवरून जरी तुम्ही चेक केलं तरी चालतंय, ठीक आहे। मी इथं टाकलेला आहे नंबर। आता त्याच्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे हे टाकायचा आहे, मी टाकतोय FUIG, चेक स्टेटस वरती क्लिक करायचंय। बघा, आता इनव्हॅलिड कारण खूप वेळ झालता त्याला, XJP6, त्याच्यानंतर सेम चेक स्टेटस वरती क्लिक करायचंय। बघा, ही जी आहे तुम्हाला दिसत असेल, तुम्ही स्क्रीनवर बघत असाल, ऍप्लिकेशन नंबर आहे, ऍप्लिकेशन सबमिटेड म्हणून दाखवलेलं आहे, याचं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे आणि तुमचा अर्ज अप्रूवल झालेला आहे। तो कुठल्या गावातला आहे, कुठल्या जिल्ह्यातला आहे, त्यानंतर किती तारखेला फॉर्म भरला होता, तो कुठल्या द्वारे भरला होता, स्कीम काय आहे, कुठला सीझन आहे, वर्ष कुठलं आहे, हे पूर्णपणे, आता इथं तुम्हाला हे जे नाव आहे इथं मी थोडंसं ते ब्लर करेल, पण तुम्हाला हे जो महत्त्वाचं आहे हे इम्पॉर्टंट आहे तुम्हाला, तुम्ही इथं तुम्हाला जसं सांगितलंय तसं तुम्हाला स्टेटस चेक करा प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं। साधं सिंपल आहे, जर इथं अप्रूवलच्या ठिकाणी जर रिजेक्ट झालेला असेल, इथं रेड मार्क असेल, पेमेंट अनसक्सेसफुल असेल, तर जिथं तुम्ही फॉर्म भरलाय त्यांच्याकडे जावा, कारण तिथूनच प्रॉब्लेम आहे मेन महत्वाचा, तुमचा विमा न येण्याचं किंवा विम्यामध्ये नाव न येण्याचं, हे जी प्रॉब्लेम होत आहेत, खूप सारे आपले शेतकरी या समस्येला एकदम फेस करतायत, की काही वेळा जिथं फॉर्म भरलाय तिथं त्यांचा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल, त्यांच्याकडे पेमेंट सक्सेसफुल पण दाखवत आहे आणि ऑनलाईनला नंतर अनपेडमध्ये पण दाखवत आहे। आत्ता सध्या बी काही प्रॉब्लेम आहे CSMA याच्यामध्ये, पण सगळ्यात महत्वाचा हा जो प्रॉब्लेम आहे, जर त्यांच्याकडून जर पेमेंट झालेलं नसेल, बरोबर, पेमेंट एकच रुपयाचं होतं पण पेमेंट अनसक्सेसफुल झालं की इथं जे तुम्ही अप्रूवल बघताय ते अप्रूवल होत नाही, इथं तुम्हाला रिजेक्टेड म्हणून, पॉलिसी रिजेक्टेड म्हणून येत आहे, ठीक आहे। तर ही इन्फॉर्मेशन एकदम महत्वाची आहे, तुम्ही चेक करायला काय एका मिनिटात चेक करू शकता, पण इन्फॉर्मेशन सांगणं पण महत्वाचे आहे, म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ खास बनवलेला आहे। अशा रीत्या तुम्ही तुमचा पॉलिसी नंबर, तुमच्या पावतीवरचा नंबर टाकून स्वतःचं विम्याची स्टेटस चेक करा, ठीक आहे। तर ही कशी इन्फॉर्मेशन वाटली, याच्या संदर्भात आणखीन काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर आपण नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सगळं शेतकऱ्यासाठी आहे, आणि लाईक तर झालाच पाहिजे, ठीक आहे। तर असे खूप सारे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येणार आहेत आपल्यापाशी, 250 व्हिडिओ, 250 पेक्षा जास्त व्हिडिओच्या आयडियाज म्हणणार नाही पण व्हिडिओ जे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत, सगळ्यांसाठी माहीत, आपल्या सगळ्यांसाठी, आपण सगळे शेतकरी आहेत ना, सगळ्यांसाठी महत्वाचे आहेत, त्यामुळं चॅनल सोबत जोडून राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे
त्याला नोटिफिकेशनला ऑल करा, ऑल वर ओके करा, जेणेकरून हे सगळे व्हिडिओज, माहितीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत एकदम सोप्यारित्या येतील आणि तुम्ही त्याच्यापासून कुठल्याही माहितीपासून वंचित राहणार नाही. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.